भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला 12 मार्चपासून सुरुवात झाली आहे। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या लोकसंपर्क विभागाच्या वतीने पुण्यातल्या ऐतिहासिक आगाखान पॅलेस इथे स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास दर्शवणाऱ्या चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्यासह शालेय तसंच पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनीही प्रदर्शनाला भेट दिली। मला असं वाटतं की ज्या देशाचा इतिहास हा खूप उज्ज्वल होता, खूप चांगल्या पद्धतीने ह्या देशात अनेकांनी स्वातंत्र्याकरता काम केलं, तो आदर्श स्वराज्याकडून सुराज्याकडे जाण्याकरता खूप उपयोगी पडतो आणि म्हणून प्रत्येकाने पाहावं असं हे प्रदर्शन आहे। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना सगळ्यांना सलाम, जय हिंद। 75 साल पहले उन्होंने अपने खुद से कष्ट करके उन्होंने हमें स्वातंत्र्य दिलाया है। अब हमारा एक ही काम है कि हम इस स्वातंत्र्य का उपभोग तो ले रहे लेकिन हम अपने देश को आगे कैसे बढ़ाएं।